ठीक आहे. आज आपण पाहणार आहोत याच्या पूर्वीच्या क्लासला आपण सामाजिक समूहाच्या संकल्पनेच्या संदर्भात चर्चा करत होतो. आज आपल्याला या सामाजिक समूहाच्या संकल्पनेच्या संदर्भात चर्चा करत असताना सामाजिक समूहाची वैशिष्ट्ये आपण पाहिली. सामाजिक समूह कशाला म्हणायचं, सामाजिक समूहाचा अर्थ आणि वैशिष्ट्य यावर मागील दोन क्लासमध्ये चर्चा केली. आज आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे सामाजिक समूहाचे प्रकार. बरेचसे प्रकार सामाजिक समूहाचे आहेत, पण त्यापैकी आपल्याला दोन प्रकारांचा अभ्यास इथे करायचा आहे. त्या दोन प्रकारांवर चर्चा आपल्याला इथे करायची आहे, त्याची आपण चर्चा करणार. आपण पाहतो की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक समूह अस्तित्वात असलेले आपल्याला पाहायला मिळतात, आणि ते सर्व समूहाला आवश्यक असणाऱ्या अटींची आणि घटकांची पूर्तता जर करीत असेल तर त्याला आपण समाजशास्त्रीय भाषेतून समूह असं म्हणतो. तर अशा समूहाची जे दोन प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहे, त्या दोन प्रकारांची चर्चा आपल्याला आज इथे करायची आहे. ते दोन प्रकार म्हणजे एक प्राथमिक समूह आणि दुसरा आहे तो दुय्यम समूह. टप्प्याटप्प्याने आपण दोन्ही प्रकारांची चर्चा करणार आहोत. आपण पाहतो की जेव्हा समाजामध्ये व्यक्ती ज्या समूहाचा सदस्य असतो तो समूह जर घनिष्ठ स्वरूपाने संबंधित असेल, त्या समूहातील सदस्यांचे संबंध सन्मुखी असतील, तर अशा समूहाला आपण प्राथमिक समूह म्हणतो. त्यावर आता आपण चर्चा करणार आहोत. जे दोन प्रकार आपण अभ्यासणार आहोत त्यातला पहिला जो प्रकार आहे समूहाचा तो म्हणजे प्राथमिक समूह. प्राथमिक समूहाची संकल्पना मांडण्याचं काम किंवा प्राथमिक समूहाच्या संकल्पनेच्या संदर्भात सर्वात प्रथम विचार व्यक्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे चार्ल्स कुले यांनी केलेलं. त्यांनी 1909 सोशियल ऑर्गनायझेशन नावाचा एक ग्रंथ लिहिला, आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी सर्वात प्रथम चार्ल्स कुले यांनी सामाजिक समूहाचे संकल्पना या संदर्भात आणि प्राथमिक समूहाची संकल्पना या संदर्भात विस्ताराने चर्चा केली. आणि म्हणून प्राथमिक समूहाच्या संकल्पनेचे जनकत्व हे चार्ल्स कुले यांच्याकडे जातं असं आपण म्हणू शकतो. त्यांनी 1909 हा जो ग्रंथ प्रकाशित केला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी सामाजिक प्राथमिक समूहाच्या संकल्पनेच्या संदर्भात जी मतं मांडली त्या मतांचा विचार होणं हे अत्यंत आवश्यक आहे. कुलेंचं असं मत होतं की कुटुंब, शेजारी आणि मित्र यांच्या समूहाला किंवा या लोकांच्या समुच्चयाला त्यांनी प्राथमिक समूह असं म्हटले. आता हेच प्राथमिक समूह का आणि कसे काय या संदर्भात चर्चा आपण विस्ताराने जसेच प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत त्याच्यातून आपल्याला ते स्पष्ट होणार आहे. आणि या तीन उदाहरणांच्या आधारावर सगळी वैशिष्ट्ये आपण स्पष्ट करणार आहोत. या तीन घटकांच्या आधारावर सगळ्या वैशिष्ट्यांमधील सगळी उदाहरणं आपण घेणार आहोत किंवा देणार आहोत, ज्यामध्ये कुटुंब, शेजारी आणि मित्रांचा समूह हेच प्राथमिक समूह कसे ठरतात या संदर्भातही चर्चा करणार आहोत. तर प्राथमिक समूहाचा प्रभाव हा मानवी जीवनावर अतिशय प्रभावीपणे पडलेला असतो. प्राथमिक समूह मानवाच्या जीवनात व्यक्तीच्या जडणघडणीत, समाजाच्या जडणघडणीत, व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये प्राथमिक समूहाची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण असते अशा प्रकारचं मत चार्ल्स कुले यांनी आपल्या सोशियल ऑर्गनायझेशन नावाच्या ग्रंथामध्ये नोंदवलेलं आहे किंवा मांडलेलं आहे. प्राथमिक समूह हा व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव करणारा महत्वपूर्ण घटक आहे. प्राथमिक समूहाच्या माध्यमातूनच सुरुवातीला व्यक्तीचं सामाजिकरण केलं जातं. ज्याचे सामाजिकरण कशाला म्हणतो आपण, सामाजिकरण कशाला म्हणतो, तर सामाजिकरण म्हणजे मानव प्राण्याचे सामाजिक प्राण्यामध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आपण सामाजिकरण असं म्हणतो. म्हणजे लहानपणापासून, अगदी लहान वयापासून व्यक्तीला जे काही शिकवलं जातं, संस्कारित केलं जातं, त्या सर्वांचा जो समावेश आहे तो सामाजिकरणाच्या संकल्पनेमध्ये होतो किंवा सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये. सामाजिकरण ही एक प्रक्रिया आहे, ती निरंतर सुरू राहते. व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळ्या वळणावर, वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून व्यक्तीचं सामाजिकरण हे घडून येत असते. आणि अशा सामाजिकरणामध्ये महत्त्वाची भूमिका जर कोणाची असेल किंवा कशाची असेल तर ती प्राथमिक समूहाची असते असंही मत चार्ल्स कुले यांनी मांडलेलं आहे. म्हणून प्राथमिक समूह हा व्यक्तीच्या सामाजिकरणामध्ये, व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये, समूहाच्या सामूहिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडण्यामध्ये आपली भूमिका
व्यक्ती निर्धारित करत असतो असंही मत चार्ल्स फुले यांनी मांडलं. आणि हे सांगत असताना व्यक्तीची जडणघडण एकूणच समूहाची जडणघडण एकूणच प्राथमिक समूहामुळे होते असंही मत चार्ल्स फुले यांनी मांडलं. हे सांगताना त्यांनी प्राथमिक समूहाची एक व्याख्या दिली आणि ज्या व्याख्येच्या माध्यमातून आपण असं म्हणू शकतो की प्राथमिक समूह कोणत्या समूहाला म्हणायचा. या संदर्भात चार्ल्स फुले यांनी प्राथमिक समूहाच्या संदर्भात व्याख्या करत असताना आपलं मत मांडतात आणि ते मत काय आहे हे पाहूया. ते असं म्हणतात की ज्या समूहामध्ये सन्मुखी संबंध घनिष्ठ संपर्क व सहकार्य असते त्या समूहाला प्राथमिक समूह असे म्हणतात. ही व्याख्या चार्ल्स फुले यांनी केली. चार्ल्स फुलेच्या मते प्राथमिक समूह कोणत्या समूहाला म्हणायचं की ज्या समूहातील सदस्यांचे संबंध म्हणजे व्यक्ती व्यक्तींचे संबंध हे सन्मुखी असतात. सन्मुखी असतात म्हणजे रोज एकमेकांना ते पाहतात, रोज एकमेकांच्या ते घनिष्ठ संपर्कात असतात. अशा असणाऱ्या लोकांना आपण सन्मुखी संबंध म्हणतो. त्यानंतर घनिष्ठ संपर्क, त्यांचा संपर्क कसा असतो? घनिष्ठ असतो. जसं की आई आणि वडिलांचा संपर्क, पती आणि पत्नींचा संपर्क, भाऊ आणि बहिणीचा संपर्क, वडील आणि मुलांचे संपर्क, कुटुंबातील सगळ्या सदस्यांचे एकमेकांशी असणारा संपर्क हा कसा असतो? घनिष्ठतेचा असतो. जसं तुम्ही तुमच्या कुटुंबात राहता, तुम्ही तुमच्या गावी राहता, तर तुम्ही तुमच्या गावी राहून कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात राहणार नाही असं होतं का? कधी नाही. तुम्ही घनिष्ठ संपर्कात राहता, त्यांच्या अतिशय निकट राहता. म्हणून घनिष्ठ संपर्क हे महत्वाचा घटक प्राथमिक समूहाचा आहे. आणि त्यानंतर पुढचा महत्वाचा घटक त्यांनी सांगितला म्हणजे सहकार्य. कुटुंबातील सदस्य जे असतात हे प्राथमिक समूहातील जे सदस्य असतात यांच्यामध्ये एकमेकांमध्ये अतिशय सहकार्याची भावना असते आणि ही सहकार्याची भावनाच त्या लोकांमध्ये महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यामध्ये एक भूमिका वठवित असते. आणि म्हणून सहकार्य, घनिष्ठ संपर्क आणि सन्मुखी संबंध म्हणजे समोरासमोरचे संबंध असणाऱ्या लोकांचा जो समुच्चय असतो अशा लोकांना आपण, अशा लोकांच्या समूहाला आपण प्राथमिक समूह म्हणायला हरकत नाही अशा प्रकारचं मत फुले म्हणतात. म्हणजे काय की ज्या समूहातील व्यक्ती व्यक्तींचे संबंध हे घनिष्ठतेचे आहे, सन्मुखी स्वरूपाचे आहेत, म्हणजे रोज एकमेकांसाठी तोंड पाहतात किंवा घनिष्ठतेचा संपर्क आहे, सन्मुखी आहे, भौतिक सान्निध्य त्यांचं आहे आणि ते एकमेकांना सहकार्य करतात. सहकार्याची त्यांची भूमिका कशी असते? तर एकासाठी सर्व आणि सर्वासाठी एक, या भूमिकेतून ते एकमेकांना सहकार्य करतात. अशा असणाऱ्या लोकांचा जो समूह असतो त्या समूहाला आपण कोणता समूह म्हणतो? प्राथमिक समूह असं म्हणतो. आणि हे सांगत असताना पुढे फुले म्हणतात की हे समूह अनेक दृष्टीने प्राथमिक असतात. म्हणजे व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये अशा समूहांचा जो काही सहभाग असतो किंवा वाटा असतो हा अतिशय महत्त्वपूर्ण असतो. म्हणून प्राथमिक समूहाची भूमिका व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये, व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये, समूहाच्या सामाजिक विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारा घटक जर कोणता असेल तर तो प्राथमिक समूह असतो. आणि मग हे सांगत असताना ते सांगतात, पुढं फुले सांगतात की असे असणारे समाजातील समूह कोणकोणते आहेत किंवा ह्या घटकांमध्ये, प्राथमिक समूहामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. तर हे सांगताना फुले म्हणतात की कुटुंब हा प्राथमिक समूह आहे, शेजारी हा सुद्धा प्राथमिक समूह आहे आणि या व्यतिरिक्त मित्रांचा जो समूह आहे तो सुद्धा एक प्राथमिक समूह आहे. या तिन्ही समूहातील असणारे व्यक्ती व्यक्तींचे संबंध हे घनिष्ठतेचे असतात, सन्मुखी असतात, सततच्या संपर्काचे असतात, एकमेकांना सहकार्य करणारे असतात आणि हे सहकार्य सुद्धा असे विकोपाचं म्हणजे पराकोटीचं असतं की ते सहकार्य एकासाठी सर्व आणि सर्वासाठी एक या भूमिकेतून ते एकमेकांना मदत करणारे असतात. म्हणून या तिन्ही समूहाचा समावेश चार्ल्स फुले यांनी प्राथमिक समूहामध्ये केलेला आहे. तर या प्राथमिक समूहाला अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट करण्यासाठी त्या प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये पाहणं हे कर्म प्राप्त करतं. तर पुढील प्रमाणे आपण प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. हेडिंग लिहून घ्या वाटल्यास, प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये. त्यातलं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे घनिष्ठ संबंध, जे आपण व्याख्यानमध्ये सुद्धा पाहिलं, त्याला अधिक विस्ताराने पाहू. प्राथमिक समूहातील जे सदस्यांचे संबंध असतात हे घनिष्ठतेचे असतात, कारण या समूहातील सदस्यांचा संपर्क हा सततचा असतो. जसे की पती पत्नीचा संपर्क सततचा असतो, आई वडिलांचा संपर्क सततचा असतो, आईचा आणि मुलाचा संपर्क सततचा असतो. जसं की आपण पाहतो लहान एखादं मूल असेल आणि आई विना त्याला राहण्याचा प्रयत्न किंवा त्याला जर ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते जगणं आणि राहणं शक्य नसतं. म्हणून आपण पाहतो की या समूहातील सदस्यांचे जे संबंध असतात हे सततचे असतात, घनिष्ठतेचे असतात आणि एकमेकांच्या सहवासात ते निरंतर राहत असतात. याचं दुसरं उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो की मित्र आणि मैत्रिणींचा एखादा जर समूह असेल तर ते घनिष्ठ संपर्कात असतात.
जे काही तुमचे अत्यंत जवळचे मित्र किंवा मैत्रिणी असतात हे अतिशय घनिष्ठ संपर्कातले असतात. जसं तुम्ही आता पाहताय की लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये पुन्हा मित्रमैत्रिणींच्या अनेकदा भेटी झाल्या नसतात आणि एकमेकांपासून तुम्ही दूर असाल, केवळ फोनवर वगैरे चर्चा करून किंवा तुमचा संपर्क असाच होत असेल. पण या संबंधाच्या अभावापायी अनेकदा तुम्हाला असं वाटत असते की मी कधी जाऊन माझ्या मित्र किंवा मैत्रिणींना भेटू. घरच्यांना सोडून तुम्ही जर दूर कुठे राहत असाल आणि त्यावेळेस तुम्हाला त्यांची आठवण आली की सहज वाटतं की यांचा सहवास आपल्याला नितांत आवश्यक आहे, गरजेचा आहे, त्यांच्याशी आपला घनिष्ठ संपर्क हा अत्यंत गरजेचा आहे. हे का वाटायला लागतं? यामागचं एक मूळ कारण असं आहे की आपला त्यांच्याशी असणारा संबंध हा घनिष्ठतेचा असतो. तुम्हाला 50 मित्र असतील पण त्या 50 मित्रांपैकी 4-2 मित्र तुमचे असे असतील की जे अतिशय जवळचे असतील आणि ह्या अतिशय जवळचे असणाऱ्या मित्रांशी संपर्क नाही झाला, बोलणं नाही झालं, ज्याला तुम्ही फास्ट फ्रेंड म्हणता, जिगरी फ्रेंड म्हणता, तर तुम्हाला कसं तरी व्हायला लागतं, म्हणजे घनिष्ठतेच्या संबंधाचा अभाव निर्माण व्हायला लागला की तुम्हाला कुठेतरी कमतरता जाणवायला लागला. असं होणं हे कशाचं घटक आहे, असं होणं हे कशाचं लक्षण आहे, तर घनिष्ठ संबंधाच्या अभावाचं लक्षण आहे. मग हे घनिष्ठ संबंध कुठे असतात आणि कोणत्या घटकांमध्ये असतात? तर हे घनिष्ठ संबंध प्राथमिक समूहामध्ये असतात. मित्रांचा समूह असेल, मैत्रिणींचा समूह असेल, शेजाऱ्यांचा समूह असेल किंवा कुटुंबातील सदस्य असतील, या सगळ्यांमध्ये असणारे जे संपर्क असतात, या सगळ्यांमध्ये असणारे जे संबंध असतात ते घनिष्ठतेचे असतात. जसं की आपण पाहतो की कुटुंबातील एखाद्या सदस्याची गाठभेट जर कुटुंबातील इतर सदस्यांना नाही झाली तर त्यांना त्यांची भेट कधी घ्यावी असं वाटायला लागतं. त्याचं कारण काय असतं? तर घनिष्ठ संबंध. आणि म्हणून घनिष्ठ संबंध हे पहिलं वैशिष्ट्य प्राथमिक समूहाचं आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे भौतिक सान्निध्य. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य. प्राथमिक समूहातील जे सदस्य असतात हे एकाच ठिकाणी राहतात. जसं आपण पाहिलं की मित्रमैत्रिणी असतील साधारणपणे ते एकाच गावात एकाच खेड्यात किंवा आसपास असतात, म्हणजे त्यांचा संपर्क भौतिक सान्निध्य येतं. कॉलेजच्या निमित्ताने असेल, शाळेच्या निमित्ताने असेल किंवा इतर व्यवसायाच्या निमित्ताने असेल, ऑफिसच्या निमित्ताने असेल, हे संबंधित असतात, म्हणजे एकमेकांना अत्यंत जवळचे मित्र समजत असतात. यांचा संपर्क हा भौतिक सान्निध्य हा रोज येत असतो. त्यानंतर कुटुंब आहे. कुटुंबातील सर्व सदस्य एकाच ठिकाणी राहतात. कारण आता कुटुंब अशाच लोकांना म्हणतो की जो आप्तस्वकीयांचा समुच्चय असतो, रक्तसंबंधित लोकांचा समुच्चय असतो आणि ज्या समुच्चयाच्या माध्यमातून लोकांच्या अनेक गरजांची पूर्तता केली जाते अशा असणाऱ्या लोकांच्या समुच्चयालाच आपण कुटुंब समूह किंवा कुटुंब संस्था असं म्हणतो. तर ही जी कुटुंब आहे या कुटुंबातील सगळ्या सदस्यांचे संबंध हे भौतिक सान्निध्य असतं. आणि म्हणून एकाच ठिकाणी राहत असल्याने त्यांच्यामध्ये भौतिक सान्निध्य असतं आणि ते सगळे सदस्य परस्परांच्या संपर्कात येऊन काय काय करत असतात भौतिक सान्निध्याच्या माध्यमातून? राहणे असेल, खेळणे असेल, बोलणे असेल, आंतरक्रिया करणे असेल, विचारांची देवाणघेवाण करणे असेल, वस्तूंचे आदान प्रदान करणे असेल, एकमेकांच्या सहवासात राहून जीवन खाऊन करणं असेल, ह्या सगळ्या प्रक्रिया किंवा ह्या सगळ्या क्रिया ते एकमेकांच्या भौतिक सान्निध्यात राहून करत असतात. जसं की तुम्ही पाहताय की आपला अत्यंत जवळचा मित्र असेल आणि त्याची बरेच दिवसानंतर जर भेट नाही झाली तुम्ही ठरवता की त्याच्यासोबत आत्ता आपला दिवस घालायचा आणि मग त्यासाठी आपण त्याच्यासोबत दिवसभर राहू, जेवण खावण करू, फिरू, खेळू, बागडू, ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत असतात ते कशाचं घटक असतं? तर भौतिक सान्निध्याचं घटक असतं. म्हणून प्रत्येक व्यक्ती या प्राथमिक समूहातील भौतिक सान्निध्याच्या माध्यमातूनच आपल्या समूहाचं अस्तित्व हे कायम टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जसं की कुटुंबाच्या एक उदाहरण आपण पाहू की कुटुंबीय समूहातील जे सदस्य असतात ते एकमेकांच्या सहवासात राहतात, एकमेकांच्या संपर्कात राहतात. आणि कुटुंबातील एखादा सदस्य जर आपलं कुटुंब सोडून काही कामाच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, शिक्षण, नोकर पाणी याच्या निमित्ताने जर बाहेरगावी राहत असेल आणि तो जर आला तर कुटुंबातील सगळे सदस्य अतिशय आत्मीयतेनं त्याच्यासोबत भौतिक सान्निध्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. हे असं का होतं? हे होण्यामागचं एकमेव कारण असतं ते म्हणजे प्राथमिक समूह, त्या समूहातील असणारे त्यांचे घनिष्ठतेचे संबंध. म्हणून भौतिक सान्निध्य, ज्या कुटुंबातील ज्या समूहातील सदस्यांमध्ये भौतिक सान्निध्याचा अभाव असतो अशा समूहाला आपण प्राथमिक समूह नाही म्हणू शकत. प्राथमिक समूह निर्माण होण्याची अटच आहे भौतिक सान्निध्य असावं, घनिष्ठ संपर्क असावा, सन्मुखी संबंध असावे, आत्मीयता असावी, जिव्हाळा असावा, प्रेम असावी, आपुलकी असावी, एकमेकांप्रती सहकार्याची भावना असावी, अशा असणाऱ्या गटा लोकांचा जो गट असतो किंवा समूह असतो त्यासच आपण प्राथमिक समूह म्हणतो. म्हणून प्राथमिक समूहाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे घनिष्ठ संबंधानंतर ते म्हणजे भौतिक सान्निध्य. भौतिक सान्निध्याशिवाय प्राथमिक समूह अस्तित्वात येऊ शकतच नाही. भौतिक सान्निध्याचा अभाव जर एखाद्या समूहातील सदस्यांमध्ये असेल तर त्याला आपण प्राथमिक समूह म्हणू शकत नाही, तर त्याला आपण दुय्यम समूह म्हणतो. दुय्यम समूहाची व्याख्या द्या, समूहाची संकल्पना आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस त्याच्यावर चर्चा करू. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे प्राथमिक समूहाचं, ते म्हणजे लहान आकार. हे महत्त्वाचं. फुले यांचं असं मत आहे की प्राथमिक समूह
हे कोणत्या समूहाला म्हणावं हे सांगत असताना त्यांनी याच्यावरही चर्चा केलेली आहे. त्यांचं असं मत आहे की ज्या समूहातील सदस्यांची संख्या ही 25 आत आहे अशा समूहाला त्यांनी प्राथमिक समूह असं. त्याचं कारण असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की ज्या समूहातील सदस्यांचे संबंध घनिष्ठतेचे असतात, सन्मुखी असतात, भौतिक सानिध्याचे असतात, एकमेकांना सहकार्य करण्याचे असतात, आत्मीयता आपुलकी प्रेम जिव्हाळ्याचे असतात, अशा समूहातील असे संबंध कोणत्या समूहामध्ये ठेवणं शक्य होतं की ज्या समूहातील सदस्यांची संख्या जर मर्यादित असेल तर प्रत्यक्ष संपर्क एकमेकांशी ठेवता येणं शक्य आहे. मग ही मर्यादित असणारी संख्या कुटुंबाची किती असावी, त्याचा आकार कसा असावा, तर त्या समूहातील सदस्यांची संख्या ही जास्तीत जास्त 25 असावी. मला सांगा जर तुम्हाला 100 मित्र असतील तर 100 मित्रांबरोबर तुम्ही सारखाच व्यवहार करणं शक्य आहे का, सारखेच संबंध प्रस्थापित करणं शक्य आहे का? नाही. या 100 तुमचे किमान 2-3 मित्र असे असतात की ज्यांच्याजवळ तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करू शकता, जे तुम्हाला अत्यंत जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि आत्मीयतेचे. असं का होतं? हे होण्यामागचं कारण आहे की प्रत्येक व्यक्ती प्रत्येकांसोबत या समूहातील अधिक सदस्यांसोबत असे संबंध प्रस्थापित करणं शक्य नसतं. त्या व्यक्तीच्या मर्यादा असतात. मग घनिष्ठतेचा अभाव असेल, सहकार्याच्या भावनेचा अभाव असेल, भौतिक सानिध्याचा अभाव असेल, त्यानंतर परस्पर सन्मुखी संबंधाचा अभाव असेल, हे शक्य होत नाही. म्हणून कुलींनी सांगितलं की ज्या समूहाची सदस्य संख्या मर्यादित असते, मर्यादित म्हणजे किती, तर 25. तर 25 सदस्य संख्येपर्यंत असणारा जो समूह असतो आणि ज्या समूहातील सदस्यांची संबंध असे असतात जे सन्मुखी घनिष्ठतेचे असतात, अशा समूहाला त्यांनी प्राथमिक समूह असं म्हटलेलं आहे. मग प्राथमिक समूहाचा आकार कसा असतो? तर प्राथमिक समूहाचा आकार मर्यादित असतो, लहान असतो, म्हणून ते सुद्धा एक त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं सांगतात. प्राथमिक समूहातील सदस्यांची संख्या ही 2-25 पर्यंत असते आणि म्हणून या समूहातील सदस्य संख्या मर्यादित असल्या कारणाने या लोकांमध्ये संबंधाची घनिष्ठता, सहकार्याची भावना, आत्मीयता, आपुलकी, जिव्हाळा ही वाढीस लागलेली आपल्याला पाहायला मिळते. जसं की कुटुंब असेल किंवा शेजारी असेल, आपण ज्या कॉलनीमध्ये राहतो त्या कॉलनीतील सगळ्याच लोकांशी, जसं की तिथे 200 घर असतील तर 200 लोकांशी आपले घनिष्ठतेचे संबंध नसतात, तर केवळ आसपास किंवा आपले जे कोणी जवळचे ज्यांना आपण समजतो अशा शेजाऱ्यांशीच आपले संबंध अधिक चांगले असतात. आता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की फुलेंनी शेजाऱ्यांच्या समूहाचा किंवा शेजाऱ्यांचा समावेश हा प्राथमिक समूहामध्ये का केला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण त्याचं कारण सांगताना फुले सांगतात की हे घटक जे आहे प्राथमिक समूहाचे जे निकष आहेत ह्या तिन्ही घटकांना लागू होतात. जसं शेजारी आहे, आपण पाहतो की अनेकदा घर खरेदी करत असताना, जागा खरेदी करत असताना, आई वडील असतील किंवा बाकी लोक असतील किंवा जिथे आपल्याला घर करायचं असतं किंवा ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी आपल्या शेजाऱ्यांसोबत आपले संबंध अधिक चांगले ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. का बरं? कारण कदा आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की रोज उठून एकमेकांचं तोंड पाहावं लागतं. आणि जिथे रोज उठून एकमेकांचं तोंड पाहावं लागतं म्हणजे ज्यांचा प्रत्यक्ष संबंध येतो त्या लोकांशी जर आपण आपले संबंध आपल्या संबंधामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला, आपल्या संबंधामध्ये दरार निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्या माध्यमातून आपण तिथे चांगल्या प्रमाणे जीवन जगू शकत नाही. म्हणून शेजाऱ्यांचा आपला असणारा संबंध हा अतिशय घनिष्ठतेचा आणि जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा असावा लागतो किंवा असणं आवश्यक असतं किंवा संबंध कशा प्रकारचा येतो, म्हणून फुलेंनी त्याला प्राथमिक समूह असं म्हटलेलं आहे. म्हणून शेजाऱ्यांचा समूह, मित्रांचा समूह आणि कुटुंब ह्या सगळ्यांची सदस्य संख्या जर 2-25 पर्यंत असेल तर अशा समूहाच्या अशा समूहाला प्राथमिक समूह म्हणायचं आणि ह्या समूहाचा आकार म्हणजे प्राथमिक समूहाचा आकार हा लहान असतो, मर्यादित असतो, म्हणून ते सुद्धा प्राथमिक समूह असं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर महत्त्वाचा उद्देश आहे, वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे समान उद्देश. प्राथमिक समूहातील सदस्यांच्या उद्दिष्टांमध्ये समानता आढळून समूहातील सदस्यांच्या उद्दिष्टांमध्ये जर समानता नसेल तर जे अटी सांगितलेल्या आहेत किंवा जे घटक सांगितले आहेत ते घटक आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पहा, ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये उद्देशांची समानता नसते, मग जगण्याविषयी असेल, अर्थप्राप्तीविषयी असेल, कुटुंबाच्या संचालनाविषयी असेल किंवा कोणत्याही घटकांविषयी असेल, इतर घटकांच्या पूर्तीविषयी असेल, ज्यांच्यामध्ये जर उद्देशांची समानता नसेल, यांच्यामध्ये जर उद्देशांमध्ये उद्देशांच्या पूर्तीसाठी सर्वांनी मिळून एकवटण्याची शक्ती किंवा कुवत आणि क्षमता नसेल किंवा त्यांची तशी इच्छा नसेल, तर अशा वेळेस त्या कुटुंबाच्या संकलनामध्ये अनेक अडथळे निर्माण होताना आपल्याला पाहायला. म्हणून आपण पाहतो की समान उद्देशांच्या आधारावरच या प्राथमिक समूहांची निर्मिती होताना आपल्याला पाहायला. कारण का ज्या समूहातील सदस्यांच्या मध्ये
उद्देशांची समानता नसेल त्या समूहाला आपलं अस्तित्व सदोदित कायम टिकून ठेवणं शक्य नसतं. म्हणून आपण पाहतो की कुटुंबातील सदस्यांमध्ये उद्देशांची समानता, कुटुंबातील सदस्यांच्या एखाद्या सदस्यांच्या सुखासाठी सगळे लोक प्रयत्न करत असतात, कुटुंबाच्या उन्नतीसाठी सगळे लोक प्रयत्न करत असतात, कुटुंबाच्या प्रगतीसाठी कुटुंबातील सर्व सदस्य आपापल्या परीने होईल त्या परीने मदत करून कुटुंबाचा विकास करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे सगळं का बरं केलं जातं, तर त्या सगळ्यांमध्ये उद्देशांची समानता असते. आपल्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या उन्नत झालं पाहिजे, कुटुंबातील सगळी सदस्य हे सुखा समाधानाने गुण्यागोविंदांनी जगले पाहिजेत, नांदले पाहिजेत, राहिले पाहिजेत, एकमेकांच्या सुखदुःखात ते एकमेकांना पराकोटीचा सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. कुटुंबातील एखादा सदस्य जर बिमार असेल, दुःखी असेल, तर अख्खं कुटुंब दुःखी होतं आणि त्या दुःखी असणाऱ्या सदस्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न ते कुटुंबातील सर्व सदस्य करतात. म्हणजे काय, तर समान उद्देशाच्या मुळेच हे सर्व होताना आपल्याला कुटुंबामध्ये पाहायला मिळतं. आणि प्रत्यक्ष संबंध असतो आणि त्यामुळं कुटुंबातील सर्व सदस्य या प्रत्यक्ष संबंधांच्या माध्यमातून आपल्या समूहाच्या सदस्य आपल्या समूहाचे जे उद्देश आहेत ते उद्देश प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ह्या समान उद्देशामुळेच ते समूहाशी एकरूप होत असतात. समूहातील सदस्यांमध्ये जर उद्देशांची समानता नसेल तर त्या समूहातील ते सदस्य त्या समूहाशी एकरूप होतील आणि एकरूप होऊन जीवन जगतील अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. म्हणून समूहामध्ये किंवा समूहातील सदस्यांमध्ये उद्देशांची समानता असते आणि यामुळे समूहाची एकरूपता, समूहाप्रती त्या सदस्यांच्या मनामध्ये एकरूपता निर्माण होते आणि म्हणून त्यांच्यामध्ये उद्देशांची समानता सुद्धा ही कायम टिकून राहते. म्हणून ते सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ह्या सामाजिक समूहात प्राथमिक समूहाचं आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आहे प्राथमिक समूह हे व्यक्ती सापेक्ष असतात किंवा व्यक्ती सापेक्षता हे प्राथमिक समूहाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता व्यक्ती सापेक्षता म्हणजे काय, जसं की आपण पाहतो की प्राथमिक समूहातील जे सदस्य असतात त्या सदस्यांची जागा समूहातील इतर सदस्य घेत नाहीत किंवा घेऊ शकत नाही. जसं उदाहरण द्यायचं जर झालं तर कुटुंब या समूहातील आईची जागा दुसरा कोणी व्यक्ती घेऊ शकतो का, वडिलांची जागा दुसरा कोणी व्यक्ती घेऊ शकतो का, नाही. म्हणजे आईची आपल्या कुटुंबातील असणाऱ्या आपल्या पाल्यांविषयीची किंवा अपत्यांविषयीची जी काही ममता आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, त्यांच्याप्रती तिची असणारी आत्मीयता आहे, त्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी कष्ट उपसण्याची तिची असणारी पोत आणि जी क्षमता आहे, आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भल्यासाठी संघर्ष करण्याची तिची जी काही क्षमता आहे, ती क्षमता, तिची ती जागा कुटुंबातील इतर सदस्य कदापिही घेऊ शकत नाही. हीच बाब कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी लागू आहे. जी बाब आईसाठी लागू आहे किंवा जी जागा, जसं की आपण आईचं उदाहरण घेतलं की कुटुंबातील आईची जागा दुसरा कुठलाच सदस्य कुटुंबातील घेऊ शकत नाही, तीच बाब आपण पाहतो की समाजातील कुटुंबातील इतर सदस्यांच्या सदस्यांची जागा सुद्धा दुसरा कोणता व्यक्ती घेऊ शकत नाही. वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, काका, काकू, इतर नातेवाईक जे कोणी असतील, ह्या प्रत्येक स्थानानुरूप त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत, त्यांचा जो काही दर्जा आहे, त्या दर्जानुरूप त्यांनी पार पाडण्यात येणार त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत, त्या भूमिकांचं निर्वहन, त्या भूमिकांचं संचलन, त्या दर्जाचं संचलन दुसरा कुठलाही व्यक्ती कुटुंबामध्ये घेऊ शकत नाही. म्हणून सामाजिक समूहामध्ये, प्राथमिक समूहामध्ये त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यक्ती सापेक्षता. व्यक्ती सापेक्षता म्हणजे काय, त्या व्यक्तीसारखा तोच व्यक्ती असणं, त्या व्यक्तीची जागा किंवा त्या घटकाची जागा दुसरा कोणी व्यक्ती घेऊ न शकणं, त्याला आपण व्यक्ती सापेक्षता असं म्हणतो. तर ही जी व्यक्ती सापेक्षता असते म्हणजे ते स्थान जे असते त्या व्यक्तीचं, ज्याला आपण दर्जा म्हणतो, तो दुसरा कोणताही व्यक्ती घेऊ शकत नाही. ही बाब दुय्यम समूहामध्ये लागू होत नाही. याच्या अगदी विरोधी बाब ही दुय्यम समूहामध्ये असते. उदाहरण घेत असताना आपण उदाहरण दुय्यम समूहामध्ये, कारण का ते प्राथमिक समूह व्यक्ती सापेक्ष, जसं की तुमचा अत्यंत जीवलग मित्र असेल, जवळचा मित्र असेल, मैत्रीण असेल, त्याची जागा तुमचे इतर असणारे मित्रमैत्रिणी घेतीलच असं म्हणू शकता का तुम्ही, नाही. कारण का तो तुमचा अतिशय जवळचा असतो, त्याचा स्वभाव, त्याची राहणीमान, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं नेहमीचा असणारा आपल्या संपर्कातला सहवास, त्याच्याशी आपले जुळणारे वैचारिक संबंध, हे इतर सगळ्या समूहातील असणाऱ्या आपल्या मित्रांशी जुळतीलच असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून प्राथमिक समूहामध्ये जी जो कोणी सदस्य असतो त्या सदस्याची जागा, त्या सदस्याचं अस्तित्व समाप्त झाल्यानंतर दुसरा कोणीही व्यक्ती घेऊ शकत नाही. म्हणून प्राथमिक समूह हे व्यक्ती सापेक्ष असतात.
कुटुंबातील आईचं स्थान दुसरा कोणीच व्यक्ती घेऊ शकत नाही. कुटुंबातील वडिलांचं स्थान, वडील असेपर्यंत त्यांचं स्थान ते अत्यंशी चांगल्या प्रमाणे आपल्या भूमिका पार पाडत असतात, पण त्यांचं अस्तित्व नाहीसं झाल्यानंतर दुसरा कोणीतरी व्यक्ती आपल्या कुटुंबाचा पालक होऊन, गार्डियन होऊन आपल्या वडिलांचं स्थान घेऊ शकतो असं आपण कदापिही विचार सुद्धा करू शकत नाही. आणि जर एखादा व्यक्ती असा करण्याचा प्रयत्न केला तर तो सक्सेस होईल असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य की सामाजिक समूहामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे, प्राथमिक समूहामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की व्यक्ती सापेक्ष. म्हणून प्राथमिक समूह हे व्यक्ती सापेक्ष असतात, यांची जागा दुसरा कुठलाही व्यक्ती घेऊ शकत नाही. त्यानंतर आहे दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य प्राथमिक समूहाचं, ते म्हणजे स्वयंस्फूर्त संबंध, स्पॉन्टेनियसली यांच्यामध्ये रिलेशन असतात. तर हे स्वयंस्फूर्त संबंध कसे असतात, तर कुठला तरी करार करून या प्राथमिक समूहातील सदस्य एकमेकांच्या संपर्कात आलेले नसतात. जसं की तुम्हाला माहीत आहे की कुटुंबातील जे सर्व सदस्य असतात त्यांच्यामध्ये कुठला करार असतो का, की एवढ्या एवढ्या दिवसापर्यंतच मी या कुटुंबाचा सदस्य राहणार आहे आणि त्यानंतर मी माझं हे कुटुंब सोडून दुसऱ्या समूहाचा किंवा दुसऱ्या कुटुंबाचा सदस्य बनणार आहे, अशा प्रकारचा कुठलाही करार किंवा करारात्मक संबंध, करारात्मक स्वरूपाचे औपचारिक स्वरूपाचे संबंध हे प्राथमिक समूहात नसतात. तर या समूहातील जे सदस्यांचे संबंध असतात हे स्पॉन्टेनियसली क्रिएट झालेले असतात, हे स्पॉन्टेनियसली एकमेकांचे ते रिलेशन जुळलेले असतात, म्हणून ते स्वयंस्फूर्त असतात. आणि हे स्वयंस्फूर्त असणारे संबंध, जसं की मित्र, तुम्ही करार करून एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करता का, तुम्ही करार करून किंवा त्याचे संबंध जे आहेत ते कराराच्या आधारावर आपले संबंध निर्माण झालेले असतात नसतात. मैत्री कोणाशी होते, मित्रत्वाचे संबंध आपले कोणासोबत जुळतात, की ज्याचं आणि आपलं वैचारिक देवाणघेवाण सारखी असेल, विचार मिळत असते, विचारांची देवाणघेवाण चांगल्या प्रकारे होत असेल, एकमेकांच्या भावना, एकमेकांच्या भावनांचा कदर किंवा आदर ते एकमेकांच्या भावनांचा करत असतील, अशा लोकांमध्येच मैत्रीचे घनिष्ठ संबंध हे जुळताना आपल्याला पाहायला मिळतात. मग हे जे मैत्रीचे घनिष्ठ संबंध असतात किंवा संपर्क असतो हा कशाचा द्योतक असतो, तर ते स्वयंस्फूर्त संबंधाचा द्योतक असतो. जसं की तुम्ही पाहिलं असेल, कॉलेज आणखीन सुरू झालं नाही, पण यापूर्वी तुम्ही जे 11वी 12वीपर्यंत कॉलेज केलेलं आहे तिथं तुमचे मित्रमैत्रिणी जे कोणी जवळचे असतील, वर्गात 100 विद्यार्थी तुमचे सगळे क्लासमेट आहेत, पण ते सगळेच विद्यार्थी तुमचे घनिष्ठ मित्र आहेत का, नाही आहे. सगळ्यांसोबतच तुमचे स्पॉन्टेनियसली जनरेट झालेले संबंध आहेत का, नाही आहे. तर हे सगळं काही मोजकेच विद्यार्थी असे असतील, काही मोजकेच मित्र तुमचे असे असतील ज्यांच्यासोबत तुमचे स्वतःहून किंवा त्यांनी स्वतःहून तुमच्यासोबत संबंध निर्माण केलेले असतील, त्याला आपण स्वयंस्फूर्त संबंध म्हणतो. आणि हे संबंध निर्माण होण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अटी नसतात. मैत्रीमध्ये कुठल्या अटी असतात का, कुटुंबामध्ये कुठल्या अटी असतात का, की मला ह्या गरजांची माझी पूर्तता, ह्या गरजांची पूर्तता तर माझं हे कुटुंब करत असेल तर या कुटुंबाचं सदस्यत्व मी नाकारतो आणि रद्द करून मी इतर कुटुंबाचं सदस्यत्व स्वीकारतो असं कुटुंबातील एखादा व्यक्ती म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. कारण का, आता इथे जे निर्माण झालेले संबंध असतात ते स्वयंस्फूर्त असतात, स्पॉन्टेनियसली जनरेट झालेले असतात, ते करारात्मक स्वरूपाचे नसतात. म्हणून ह्या सदस्यांचे संबंध सहज असतात, सुलभ असतात आणि आपोआप जुळलेले असतात. जसं की मित्रमैत्रिणी असतील, प्रियकर प्रियशी असतील, पती पत्नी असतील, ह्या लोकांचे जे संबंध जुळलेले असतात ते अनेकदा आपण पाहतो की अनेकदा हे संबंध स्पॉन्टेनियसली जनरेट झालेले असतात, स्पॉन्टेनियसली जुळलेले असतात. म्हणून सामाजिक समूहाचं, प्राथमिक समूहाचं हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आपल्याला पाहता येतं. आणि त्यानंतरचं आणि सर्वात शेवटचं वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य आपण पाहू, ते म्हणजे अनौपचारिक नियंत्रण. प्राथमिक समूहातील महत्त्वाचं, प्राथमिक समूहातील सदस्यांचे संबंध हे करारात्मकतेचे नसतात, ते स्वयंस्फूर्तीने निर्माण झालेले असतात. म्हणून या समूहातील सदस्यांवर त्या समूहातील इतर सदस्यांचं असणारं जे काही नियंत्रण असते हे नियंत्रण इनफॉर्मल असतं, म्हणजे अनौपचारिक असतं. आता प्रथम नियंत्रण कशाला म्हणायचं, व्यक्तीच्या अनैतिक वर्तनावर नियंत्रण प्रस्थापित करणारी जी किंवा व्यक्तीच्या अनैतिक वर्तनावर निर्बंध घालणारी जी समाजाने तयार केलेली जी यंत्रणा असते त्याला आपण नियंत्रणाची यंत्रणा असं म्हणतो किंवा नियंत्रण व्यवस्था असं म्हणतो. आता व्यक्तीच्या अनैतिक चुकीच्या वर्तनावर निर्बंध घालण्यासाठी प्रत्येक समाज व्यवस्था ही एक सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था तयार करत असते. आणि ह्या सामाजिक नियंत्रणाच्या व्यवस्थेचे दोन प्रकार आहेत, एक फॉर्मल सामाजिक नियंत्रण किंवा त्याला औपचारिक सामाजिक नियंत्रण म्हणतो, आणि दुसरं आहे ते इनफॉर्मल सामाजिक नियंत्रण किंवा सोशल कंट्रोल, त्याला आपण अनौपचारिक सामाजिक नियंत्रण असतो. तर प्राथमिक समूह हे कशाचं घटक आहे, प्राथमिक समूह कशा कोणत्या प्रकारामध्ये गणलं जातं, तर अनौपचारिक सामाजिक नियंत्रणाचं हे घटक आहे. प्राथमिक समूहाच्या माध्यमातून व्यक्तीवर अनौपचारिक नियंत्रण. आता हे अनौपचारिक नियंत्रण कसं असतं,
तर या समूहातील सदस्यांचे परस्पर संबंध हे करारात्मकतेचे नसल्यामुळे स्पॉन्टिन्युटी जनरेट झालेली असल्यामुळे एकमेकांवर त्यांचा असणारा जो काही वचक असतो, एकमेकांवर त्यांचा असणारा जो काही दबाव असतो, एकमेकांवर त्यांचा असणारा जो काही प्रभाव असतो हा कसा असतो तर इन्फॉर्मल असतो. आता इन्फॉर्मल म्हणजे कसं की घनिष्ठतेचा संपर्क असल्यामुळे कुठल्याही लिखित स्वरूपांच्या नियमांच्या आधारावर एकमेकांवर ते नियंत्रण प्रस्थापित करत नसतात, तर अलिखित नियमांच्या आधारावर यांच्यावर अनौपचारिक नियंत्रण प्रस्थापित केलं जातं. जसं छोटंसं उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो, कुटुंबातील एखाद्या मुलाने जर चूक केली असेल आणि ती चूक वडिलांच्या निदर्शनास आली असेल आणि वडिलांनी त्याच्यावर रागावत असताना जर हात उगारला किंवा त्याला जर दोन थापडा मारल्या तर वडील त्याला मारत असताना किंवा रागावत असताना हे असं म्हणतात का भारतीय दंडविधान संहितेच्या कलम याप्रमाणे या कुटुंबातील तुझा बाप या नात्याने मी तुला ही चूक तू केलेली असल्यामुळे दोन थापडा मारण्याचा अधिकार मला भारतीय राज्यघटनेने किंवा भारतीय दंडविधान संहितेने दिला म्हणून मी तुला दोन थापडा मारत आहे. अशा प्रकारची तरतूद करून किंवा अशा प्रकारचं आव्हान करून किंवा ह्या तरतुदींच्या माध्यमातून एखादे वडील आपल्या मुलावर नियंत्रण प्रस्थापित करतात का? नाही. चूक दिसली वाटलं तर ते रागावतात, ती चूक अतिशय पराकोटीला त्यांचा राग शिगर कुटी वडील असतील तर त्याला दोन थापडा मारतात. आणि हे असं होणं हे काय आहे तर अनौपचारिक नियंत्रणाचं. एखाद्या कुटुंबातील सदस्य अतिशय चांगलं काम केला तर सगळ्यांचे सुखानी डोळे पाणवतात आणि त्याच्या आनंदामध्ये त्याचा उत्साह वाढवण्यासाठी त्याला तिथं योग्य उचित बक्षीसही दिलं जातं, त्याचा योग्यपणे सन्मानही केला जातो. आणि हे सगळं का होतं तर हे अनौपचारिक नियंत्रण आहे. कुटुंबातील सदस्य चुकला असेल तर त्याच्या चुकीवर पांघरून न घालता ते चूक पुन्हा त्यांनी करू नये यासाठी त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ही सगळा प्रयत्न जो होत असतो तो अनौपचारिक प्रयत्न असतो, अनौपचारिक नियंत्रण असतं. आणि म्हणून जसं की आपण पाहतो की एखादा आपला जर मित्र चुकला, मैत्रीण चुकली तर आपण त्याला अतिशय पोटतिडकीने तशी त्यांनी चूक करू नये आणि त्या चुकीपासून त्याला परावृत्त करण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत असतो. तर हे जे आपले होणारे प्रयत्न असतात हे औपचारिक नसतात तर ते अनौपचारिक असतात. आत्मीयतेच्या भावनेतून निर्माण झालेले असतात, जिव्हाळ्याच्या भावनेतून निर्माण झालेले असतात, सहकार्याच्या भावनेतून निर्माण झालेले असतात. म्हणून प्राथमिक समूहामध्ये अनौपचारिक नियंत्रण हे महत्त्वाचा घटक असतो. कारण का तर कुठलेही प्राथमिक समूहामध्ये एकमेकांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी लिखित कायदे नसतात, नियम नसतात, तरी ते रूढी असतील, प्रथा असतील, परंपरा असतील, लोकरीती असतील, लोकलिपी असतील, या सर्वांच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्य एकमेकांवर आपलं नियंत्रण प्रस्थापित करत असतात. आणि म्हणून अनौपचारिक नियंत्रण हे प्राथमिक समूहाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आपल्याला सांगता येतं. आणि इथे ही वैशिष्ट्ये या प्राथमिक समूहाची संपन्न सारांश स्वरूपाने आपल्याला म्हणता येते की ज्या समूहातील व्यक्ती व्यक्तींच्या संबंधात घनिष्ठता असते, सहकार्याची भावना असते, आपुलकी असते, जिव्हाळा असते, एका शब्दामध्ये सांगायचं म्हणजे एकमेकांसाठी काही पण करण्याची इच्छा असते अशा असणाऱ्या लोकांचा जो समूह असतो त्याला आपण प्राथमिक समूह म्हणतो. आणि हेच प्राथमिक समूहाचे वैशिष्ट्य असं आपल्याला सांगतात. तर इथे ही वैशिष्ट्ये संपलेली आहेत. आज आपण इथे थांबू, माईक ऑन करा. अगदी केवळ 30 सेकंद राहिले आहेत, कोणाला काही विचारायचं असेल विचारा, जर नाही विचारणं झालं बंद होईल नंतर मला ग्रुप. समजलं का सर्व शिकवलेलं? समजलं का? हां काय झालं?